नमस्कार, एसएम स्टडीज या चॅनलवरती मी भूषण दातार तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण इयत्ता 12 यामध्ये भाग 2 विंचू चावला ही सातवी कविता बघणार आहोत. सर्वप्रथम मी तुमचं स्वागत यासाठी करतो की आपला पहिला धडा पूर्ण झालेला आहे आणि या पाठावरती आधारित अशी एक छोटीशी टेस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. नक्की सोडवण्याचा प्रयत्न करा, त्याचे गुणही तुम्हाला लगेच दिसतील. त्यामुळे आपण या पाठाकडे लक्ष देऊन ऐकूया, बघूया आणि आपली जी संकल्पना आहे ती स्पष्ट करूया. पहिल्यांदा मी प्रस्तावना वाचतोय, पाठ परिचय. संत एकनाथ महाराजांनी ही कविता लिहिलेली आहे, भारूड आहे हे. 1532 ते 1599 असा त्यांचा कालावधी आहे. श्रेष्ठ संत कवी संत एकनाथ महाराज यांनी चतुश्लोकी भागवत हा पहिला ग्रंथ रचला. रुक्मिणी स्वयंवर हे आख्याना काव्य लिहिले. ज्ञानेश्वरी या ग्रंथाची पाठशुद्ध प्रत तयार केली. वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान आणि आचारधर्म यांचा मानवतावादी भूमिकेतून सातत्याने प्रसार केला. जोहार, गवळणी, आरत्या, अभंग, भारुडे यांसारख्या काव्यरचनेतून लोकशिक्षणाचे कार्य प्रभावीपणे केले. जातीपातीचा भेद न मानता सर्वसामान्यांना आपल्या कार्यात सामावून घेतले. भारूड हा काव्य प्रकार संत ज्ञानेश्वर महाराज यांनी प्रथम आणला. संत एकनाथ महाराज यांनी तो विशेष लोकप्रिय केला. त्यांनी अतिशय सुगम व चटकन आकर्षित करून घेतील अशी भारुडे रचली. त्यामुळे भारूड म्हटले की एकनाथ महाराज असा ठसा जनमानसात उमटला. भारूड हे आध्यात्मिक रूपक असते. सर्वसामान्य जनतेला पारमार्थिक नीतीची शिकवण द्यावी हा त्यामागील उद्देश असतो. संत एकनाथ महाराज यांनी त्यांच्या भारुडातून सांसारिकांना परिचित अशा रूपकांचा वापर करून शिकवण दिली. एकनाथी भारुडांची रचना विलक्षण नाट्यपूर्ण आणि चटकन पकड घेणारी आहे. संत एकनाथ महाराज यांनी जवळपास 300 भारुडे रचली. त्यांची काही भारुडे हिंदीतही आहेत. विंचू चावला हे संत एकनाथ महाराज यांचे सुप्रसिद्ध आणि नाट्यमय भारूड आहे. या भारूडातील विंचू हे काम आणि क्रोध या विकारांचे प्रतीक आहे. काम म्हणजे इच्छा आणि क्रोध म्हणजे राग किंवा संताप. अनिर्बंध इच्छा आणि क्रोध यामुळे माणसाचे जीवन दूषित होते. कामक्रोधाची बाधा झाली की माणूस विंचू चावल्याप्रमाणे बेताल वागू लागतो. विंचवाच्या चावण्यामुळे माणसाच्या शरीरात विष भिनून त्याला असह्य वेदना होतात. तसे काम आणि क्रोधाच्या बाधेमुळे सुद्धा मानवी जीवन अविचारी होते. त्यावर उपाय म्हणजे काम क्रोधांनी बाधित झाल्यावर सत्व गुणांचा आश्रय घ्यावा. संत एकनाथ महाराज यांनी आपल्या भारुडांमधून अंधश्रद्धेवर कोरडे ओढले आहेत. इथे सुद्धा अंगारे दुपारे अंधश्रद्धेवर प्रहार केलेला आहे. अंगाराच लावायचा असेल तर तो सत्व गुणांचा लावा, म्हणजे सत्व गुणांचा किंवा सद्गुणांचा अंगीकार करा, मग दुर्गुण जाऊन सद्गुणांचा विकास होईल आणि समाधान लाभेल असा मोलाचा उद्देश संत एकनाथ महाराज यांनी या भारुडातून केला आहे. सर्वप्रथम आपण या कवितेचं वाचन करूया. विंचू चावला वृश्चिक चावला काम क्रोध विंचू चावला तम घाम अंगासी आला. पंच प्राण व्याकुळ झाला त्याने माझा प्राण चारिला सर्वांगाचा दाह झाला तम घाम अंगासी आला. मनुष्य इंगळी अति दारुण मज नांगा मारिला तिने सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. ह्या विंचवाला उतारा तमो गुण मागे सारा सत्व गुण लावा अंगारा विंच इंगळी उतरे झर झरा. सत्व उतारा देऊन अवघा सारिला तमो गुण किंचित राहिली पुन पुन शांत केली जगार्दने. श्री सकल संत गाथा खंड 2 संपादक प्राध्यापक डॉक्टर रा गोसावी. सकल संत गाथे म्हटला हे भारूड आहे. आपण पहिल्या कडव्यापासून सुरुवात करूया, ध्रुव पदापासून. बघा, विंचू चावला वृश्चिक चावला काम क्रोध विंचू चावला. विंचू या शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती आहे, ज्याला इंग्रजीमध्ये स्कॉर्पियन असं म्हणतात. हा विंचू
वृश्चिक या शब्दाचाही अर्थ तोच विंचू असा होतो. हा विंचू चावलेला आहे, पण हा जो विंचू आहे हा खरा खुरा आहे का विंचू? तर नाही. या ठिकाणी वृश्चिक किंवा विंचू हा जो शब्द येतो हा प्रतीकात्मक स्वरूपाने येतो. म्हणजेच बघा, काम क्रोध विंचू चावला. काम या शब्दाचा अर्थ दिलेला आहे बघा इच्छा, ज्याला कीन डिझायर असं म्हणता येईल. आपल्या मनामध्ये आपल्या मेंदूमध्ये अशा पद्धतीने अनेक इच्छा असतात. प्रत्येक इच्छा आपली पूर्ण होतेच असं नाही. मग एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण अनेक मार्गांचा वापर करीत जातो आणि मग त्या इच्छा आपल्या रोजच्या जीवनाच्या अशा पद्धतीने भाग बनतात की आपलं जीवन त्या पूर्ण त्या इच्छेमध्ये वाहून जातं आणि मग त्याच्यामधून अनेक दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. एकनाथ महाराज काय म्हणतात बघा, अशा पद्धतीने काम आणि क्रोध, परिचयामध्ये आपण बघितला क्रोध शब्दाचा अर्थ, क्रोध म्हणजे संताप किंवा राग, हे जे विकार आहेत, हे जे दुर्गुण आहेत, अति इच्छा, अति एखाद्या गोष्टीची हाव किंवा अति संताप, ह्या गोष्टींचा विंचू मला चावलेला आहे. तम घाम अंगासी आला, ज्या पद्धतीने विंचू चावल्यानंतर आपल्या पूर्ण शरीरभर वेदना जाणवतात, आपल्या शरीरामध्ये जळजळ जाणवते, त्या पद्धतीने अति इच्छा, एखाद्या गोष्टीची अति वासना आणि अति राग यांच्यामुळे काय होतं बघा, तम घाम अंगासी आला, दुर्गुणांचा घाम शरीराला आलेला आहे असं म्हणतात. बघा, एक वाईट गोष्ट आली की तिच्या बरोबर अजून चार पाच वाईट गोष्टी येत जातात. ही गोष्ट इथे एकनाथ महाराज आपल्या मनावरती बिंबवत आहेत. पुढे बघा अजून काय झालं, पंच प्राण व्याकुळ झाला त्याने माझा प्राण चालला. पंच प्राण म्हणजे जीव, माझा जो जीव आहे तो ह्या चाललेला आहे या कामक्रोधांमुळे. या कामक्रोधाचा जो विंचू मला चावलेला आहे त्याच्यामुळे माझ्या शरीरभर पूर्ण जळजळ पसरलेली आहे, माझ्या शरीराची आग होती आहे, माझा जीव चाललाय, माझे प्राण कंठाशी आले आहे. आणि पुढे काय झालं बघा, सर्वांगाचा दाह झाला. सर्वांग म्हणजे माझं जे पूर्ण शरीर आहे, या पूर्ण शरीराचा दाह होतोय, जळजळ होतीये. पुढे बघा, मनुष्य इंगळी अति दारुण मज नांगा मारिला तिने सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. मनुष्य इंगळी अति दारुण, इंगळी या शब्दाचा अर्थ बघा मोठा विंचू, ज्याला स्कॉर्पियन, स्कॉर्पियन हा शब्द इंगळीसाठी सुद्धा वापरला जातो. विंचवापेक्षा थोडी मोठी असते म्हणून त्याला विंचू असं न म्हणता इंगळी असं म्हटलं जातं. आजही हा शब्द मराठी भाषेमध्ये रूढ आहे. मनुष्य इंगळी अति दारुण, ह्या माणसामधले जे विकार आहेत त्यांच्यासाठी इंगळी हा शब्द वापरलाय. माणसामध्ये जे विकार आहेत, माणसामध्ये जे दुर्गुण आहेत, ते ह्या इंगळी या शब्दाने दाखवलेले आहेत. ते काय करतायत बघा, अति दारुण, दारुण या शब्दाचा अर्थ सोसण्यास कठीण म्हणजे अनबिअरेबल, जे आपण सहन करू शकत नाही अशा पद्धतीने त्यांनी माझ्या शरीरावरती, ते माझ्या शरीरावरती स्वार झालेले आहेत, त्यांनी मला डंख मारलेला आहे, त्याच्यामुळे माझं जे सर्वांग आहे, माझं जे शरीर आहे याच्यामध्ये दाह पसरलेला आहे. सर्वांगी वेदना जाण, त्या इंगळीने माझ्या शरीरावरती अशी काही नांगी मारली आहे की त्या नांगीच्या विषामुळे माझं संपूर्ण जे शरीर आहे हे वेदनामय झालेलं आहे. पूर्ण शरीरभर सर्वांगी वेदना जाण, माझं पूर्ण शरीर जे आहे, माझं सर्वांग जे आहे, हे सर्व शरीर वेदनेने व्यापून गेलेलं आहे. बघा, सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची, ती जी दुर्गुणांची, मनुष्य रूपामध्ये जे जे सगळे विकार आहे, ह्या विकारांच्या इंगळीने मला दाह केल्यामुळे, डंख केल्यामुळे काय झालेलं आहे, माझ्या संपूर्ण शरीरभर वेदना पसरलेल्या आहेत. तिसऱ्या कडव्याकडे जाऊया बघा, ह्या विंचवाला उतारा तमो गुण मागे सारा, सत्व गुण लावा अंगारा, विंचु इंगळी उतरे झर झरा. आता हा जो काम क्रोध रूपी जो विंचू आहे ह्याच्यासाठी उतारा काय आहे? उतारा या शब्दाचे अर्थ दोन आहेत मराठीमध्ये. उतारा म्हणजे एकाचा अर्थ आपण करतो, वरील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे द्या,
तो उतारा म्हणजे परिच्छेद. आणि दुसरा उतारा या शब्दाचा जो या कवितेमध्ये अर्थ अभिप्रेत आहे त्याचा अर्थ म्हणजे एखादं विष उतरवण्यासाठीचं साधन किंवा औषध, त्यालाही उतारा असं म्हणतात. म्हणजे तापावरती उतारा तुळशीच्या पानांचा काढा घेणे, उदाहरणार्थ समजा. तर हे उतारा म्हणजे काय, तर औषध या अर्थी येतं. तर ह्या विंचवाचं औषध, ह्या विंचवासाठी कोणता उतारा आहे, ह्या विंचवाचं विष उतरवण्यासाठी कोणता उतारा आहे, तमोगुण मागे सारा. तमोगुण या शब्दाचा अर्थ आहे बघा दुर्गुण, बॅड क्वालिटीज. हे जे सगळे तमगुण आहेत, आपण माणसामध्ये म्हणतो षडविकार आहेत, काम क्रोध मोह मद मत्सर, हे जे षडगुण आहेत, षडविकार आहेत, ह्या षडविकारांना, ह्या तमोगुणांना मागे सारण हाच या कामक्रोधरूपी विंचवासाठी उतार आहे. हे जे विकार आहेत, हे जे षड रिपू आहेत, ह्या षड रिपूंना आपण मागे सारलं पाहिजे. बरं, नुसतं ह्या विकारांना बाजूला सारून चालेल का? नाही. त्याच्याबरोबर दुसरा उपाय सुद्धा संत एकनाथ महाराज सांगतात, सत्व गुण लावा अंगारा. आपल्याला बरेचदा माहिती असतं की अंगारे दुपारे आपण वापरतो, आपल्याला माहिती की ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. पण एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतात की अंगारे दुपारे कुठले देवळातले न लावता सत्व गुणांचा अंगारा लावा. सत्वगुण म्हणजे बरोबर तमगुणाच्या उलटा, म्हणजे सद्गुण, गुड क्वालिटीज. तुमच्यामध्ये जे कोणते चांगले गुण आहेत, ह्या चांगल्या गुणांना तुम्ही जवळ करा. तुम्ही ज्यावेळी चांगल्या गुणांना जवळ करणार आहात, ज्यावेळी तुम्ही स्वतःचे सद्गुण जगाला दाखवून देणार आहात, त्याबरोबरच तुमच्या शरीरामध्ये हे जे काम क्रोधरूपी विंचू आहे किंवा हे जे तमोगुण आहे, हे सगळे बाजूला होणार आहेत. बघा, सारा असा एक शब्द आलेला आहे. सारा या शब्दाचा अर्थ बघा दूर करा किंवा टाकून द्या, टू लिव. ह्या सगळ्या तमोगुणांना सोडून द्या तुमच्यापासून दूर, त्यांना घेऊन बसू नका. कारण आपल्या शरीराची प्रवृत्ती अशी असते की वाईट गोष्ट आपलं शरीर, आपला मेंदू पटकन स्वीकारतो. आपण लहानपणापासून हे ऐकलेलं असतं की लहान मुलांना आपले आई वडील सांगत असतात त्याला असं काहीतरी वाईट शिकवू नको. आपण बरेचदा लहान मुलांना जीभ काढून दाखवणे वगैरे प्रकार सहज, म्हणजे जे काही नैसर्गिकरित्या आपल्याकडून होऊन जातात, असे शिकवू नका. याचं कारण असं की आपलं मन जे आहे किंवा आपला मेंदू जे आहे, हे वाईट गोष्टी पटकन स्वीकारतात. दिवसभर सकाळी 9-10 वाजेपर्यंत झोपण्यासाठी कोणतं कौशल्य लागत नाही, पण सकाळी 6 उठणं, सकाळी 5 उठणं हे मात्र कौशल्याचं काम आहे. कारण का, तमोगुण डायरेक्ट स्वीकारला जातो, सद्गुण स्वीकारायला मात्र उशीर लागतो. त्याच्यासाठी आपल्याला अलाराम लावूनच उठावं लागतं. हा माणसा म्हटला सहज गुण आहे, असे तुम्हाला अनेक गुण सांगता येतील जे सद्गुण आहेत, जे चांगले गुण आहेत. हे आपल्याला अंगी बाणवण्यासाठी सवय लागते. संस्कृतमध्ये पौनः पुन्येन प्रवृत्ती ही असा एक शब्द सांगितलेला आहे. एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करीत राहिल्यानंतर त्याला अभ्यास असं म्हणतात. परीक्षेच्या आदल्या दिवशी वाचलं म्हणजे त्याला अभ्यास म्हणत नाही. 12वीचा रिझल्ट लागलेला आहे आताच, त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला जर चांगले गुण मिळवायचे असतील तर जे तमोगुण आहेत त्यांना बाजूला सोडून या लॉकडाऊनचा चांगला उपयोग करून आपल्याला काय करायचं आहे बघा, जे सद्गुण आहेत त्यांना जवळ करायचं आहे. आणि हे जर सद्गुण जवळ केले तर काय होईल बघा, विंच इंगळी उतरे झरझरा. झरझरा म्हणजे पटपट. ह्या विंचू किंवा ह्या इंगळीचं जे विष आहे, काम क्रोधरूपी जो विंचू आहे त्याचं विष किंवा इंगळीचं जे विष आहे, मग अशी आपण बघितलं की मनुष्यामधले जे असणारे विकार आहे यांचं जे विष आहे ते पटपट उतरेल, असं संत एकनाथ महाराज आपल्याला सांगतात. आणि शेवटच्या कडव्यामध्ये काय सांगतात बघा महाराज, सत्व उतारा देऊन अवघा सारिला तमोगुण. हा सत्व गुणांचा जो उतारा आहे, सत्व गुणांचं जे औषध आहे ते देऊन अवघा सारिला तमोगुण. अवघा या शब्दाचा अर्थ संपूर्ण, ऑल, होल. सगळा जो तमोगुण होता तो काय केला, बाजूला केला. औषध कोणतं होतं, सत्वगुण. सत्व उतारा देऊन अवघा सारिला तमोगुण,
किंचित राहिली फुण फुण, किंचित म्हणजे थोडीशी स्लाइट, हे सगळं करून सुद्धा झालं काय बघा, थोडीशी फुणफुण। फुणफुण या शब्दाचा अर्थ बघा आग होणे किंवा ठसठसणे, ज्याला आपण म्हणू शकतो इंग्रजीमध्ये बर्निंग सेन्सेशन। म्हणजे विंचू चावल्यानंतर आपण औषध लावतो, पण त्या औषधाचा प्रभाव पूर्णपणे होईपर्यंत थोडीशी आपल्या त्या भागापुरती जळजळ किंवा तो दाह शिल्लक असतो। महाराज काय म्हणतात बघा, संत एकनाथ महाराज आपल्याला असं सांगतायत की सत्व उतारा जरी दिला, म्हणजे चांगले गुण जरी जवळ केले, तरी थोडे फार जे तमो गुण आहेत, थोडी फार जी जळजळ आहे ती कायम राहते। त्याच्यासाठीही उपाय सांगितलाय, शांत केली जनार्दने। जनार्दन स्वामी हे एकनाथ महाराजांचे गुरु आहेत, आणि ह्या सद्गुरूंना शरण गेल्यावरती एकनाथ महाराज असं म्हणतात की तेही विकार जात आहेत। म्हणजे बघा, माणसातले हे जे षड रिपू आहेत, षड विकार जे आहेत, माणसामध्ये जे अनेक दुर्गुण भरलेले आहेत, पहिला प्रयत्न करायचा तो माणसाला, तुम्हाला स्वतःला प्रयत्न करायचा आहे। हा स्वतः प्रयत्न केल्यानंतर सत्व गुणांना जवळ करा, चांगल्या गुणांना जवळ करा, आणि या चांगल्या गुणांना जवळ केल्यानंतरही जर तुम्हाला थोडंफार जाणवलं की नाही मला अजूनही जमत नाही, तर मात्र गुरूंना शरण जा। आणि गुरूंना शरण गेल्यावर मात्र तुमचे जे हे सगळे दुर्गुण आहेत, थोडीशी का ठसठस होईल ना, ती ठसठसही दूर होऊन जाईल। बघा, औचित्य आपण बारावीचं ह्याला रिलेट करू की एखादी गोष्ट, एखादा धडा मला समजत नाही, मी कोणत्या तरी कारणामुळे कॉलेजला आलो नाहीये, मग मला जो समजलेला धडा नाही हा पहिल्यांदा मी वाचण्याचा प्रयत्न करेन। आळशी होऊन, आळसपणा किंवा क्रोध, हे जे सगळे रिपू आहेत, शत्रू जे आहेत, ह्यांना मी बाजूला सारेन, मी स्वतः तो पाठ वाचण्याचा प्रयत्न करेन। नाहीच मला कळलं तर मी काय करणार आहे, मी गुरूंच्या तिथे जाऊन गुरूंना विचारून, अगोदर मित्रांना विचारून, मित्रांनाही नाही स्पष्ट करता आलं तर गुरूंना विचारून मी माझी जी शंका आहे ती पूर्ण करेन, जेणेकरून मला तो पूर्ण धडा समजेल। बघा, कुठलीही गोष्ट अशी असते की ज्यावेळी सर्वात शेवटी गुरूंकडेच जावं लागतं, त्यातला जो सगळ्यात सर्वोच्च असतो त्या माणसाकडेच जावं लागतं, तर आपल्या ज्या शंका आहेत त्या सर्व शंका निरसन होतात। इथे फक्त काय म्हणायचं आपल्याला, काम क्रोध या दोन संकल्पना लक्षात ठेवायच्या, की काम क्रोधरूपी विंचू चावल्यानंतर त्याच्यावरती उतारा म्हणून पहिली गोष्ट सद्गुणांचा उतारा, सद्गुणांचा उतारा झाल्यानंतर तमोगुण मागे सारणे, तरीही थोडी फुणफुण राहिली, तरीही थोडी ठसठस राहिली तर सद्गुरूंना शरण जाऊन। संत एकनाथ महाराज असं म्हणतात की माझ्या मधले जे काम क्रोध होते, माझ्या मधले जे षड्रिपू होते, ते मात्र सगळे दूर झाले। अशा पद्धतीने संत एकनाथ महाराज पूर्ण विष भिनल्यापासून, काम क्रोध त्यांच्या शरीरामध्ये प्रवेश केल्यापासून ते पूर्ण जाईपर्यंतचा प्रवास विंचू चावला या बारोड्यामध्ये आपल्याला स्पष्ट करून दाखवतात। आता याच्यासाठी यामध्ये जर तुम्हाला काही अजूनही शंका असतील तर इथे माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे, व्हॉट्सअपचा क्रमांक आहे, तुम्ही मला याच्यावरती तुमच्या शंका विचारू शकता, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता। याशिवाय तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर आमचं SM स्टडीज हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तुमच्यासारखे अनेक विद्यार्थी या व्हिडिओचा लाभ घेऊन आपलं शिक्षण पूर्ण करू शकतील। थोडाफार त्यांचा जो हातभार आहे तो आम्ही करू शकतो, त्या शिक्षकांना मदत म्हणून हा एक उपक्रम आहे, त्यामुळे निश्चितच तुम्ही तुमच्या मित्रांबरोबरती ह्या ज्या व्हिडिओ आहेत ह्या व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि काही शंका असतील तर निश्चित या नंबरवरती मला विचारा। यावरती आधारित एक टेस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, ती ओपन करा, प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करा, सगळे प्रश्न अटेम्प्ट करा, जेणेकरून तुम्हाला निश्चितपणे चांगले मार्क मिळू शकतील। धन्यवाद।